नमस्कार मी डॉक्टर शोभा शिंदे स्त्रीरोग प्रसूती तज्ज्ञ माऊली हॉस्पिटल रुळीकांचन येथून बाळाभोवतील पाणी हे बाळाला प्रोटेक्ट करण्याचे काम करत असते शॉक ॲब्सॉर्बर म्हणून ते काम करते गर्भाशयामध्ये बाळाची फ्री मुवमेंट होण्यासाठी बाळाची वाढ व्यवस्थित होण्यासाठी गर्भाशयात तापमान मेंटेन ठेवण्यासाठी बाळाभोवतील पाणी हे नॉर्मल रेंजमध्ये असणे आवश्यक असते बाळाभोवतील पाणी नॉर्मल किती असते बाळाभोवतील पाण्याचे प्रमाण हे प्रत्येक महिन्यानुसार वेगवेगळे असते साधारणपणे दहा ते वीस सेंटीमीटर इतके ते नॉर्मल समजले जाते बाळाभोवतील पाणी कमी आहे हे केव्हा समजते आणि कसे समजते डॉक्टर जेव्हा आईचे पोट तपासतात त्यावेळेस बाळाची वाढ जेवढी अपेक्षित आहे त्यापेक्षा कमी वाटत असेल किंवा पोटावरून बाळाभोवतील पाण्याचे प्रमाण कमी वाटत असेल तर एक सोनोग्राफी करून घेतली जाते सोनोग्राफीमध्ये अठ्ठावीस ते चाळीस आठवड्यांच्या दरम्यान बाळाभोवतील पाण्याचा इंडेक्स म्हणजेच ए एफ आय हा आठ सेंटीमीटरपेक्षा कमी असेल तर बाळाभोवतील पाणी हे कमी आहे असे समजावे बाळाभोवतील पाणी कमी होण्याची कोणती कारणे असतात नंबर एक आईच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता असणे नंबर दोन बाळाची वाढ व्यवस्थित न होणे नंबर तीन डिलिव्हरीची डेट उलटून गेल्यानंतर बाळाभोवतील पाणी हे नैसर्गिकरित्या कमी होत असते नंबर चार बाळाभोवतील आवरण म्हणजेच वॉटरबॅग रप्चर होणे वॉटरबॅग रप्चर झाल्यामुळे आईच्या अंगावरून बाळाभोवतील पाणी जाऊ लागते त्यामुळे बाळाभोवतील पाण्याचे प्रमाण हे कमी होते नंबर पाच बाळामध्ये जन्मजात विकृती असणे बाळाला किडनी नसणे किंवा बाळाच्या लघवीच्या सिस्टीममध्ये अडथळा असणे बाळाभोवतील जे पाणी असते त्यामध्ये काही भाग हा बाळाची लघवीही असतो त्यामुळे बाळाची लगवी तयार होणे आणि बाहेर टाकणे यामध्ये कुठे अडथळा असेल तर बाळाभोवतील पाणी कमी होऊ शकते नंबर सहा आईला उच्च रक्तदाबाचा त्रास असणे नंबर सात आईकडून बाळाला व्यवस्थित रक्तपुरवठा न होणे नंबर आठ कधी कधी काही पेशंटमध्ये बाळाभोवतील पाणी कमी होण्याचे कोणतेच कारण सापडत नाही बाळाभोवतील पाणी कमी असल्याने होऊ शकणारे धोके नंबर एक ॲबॉर्शन होऊ शकते नंबर दोन डिलिव्हरीसाठी नॉर्मल वेळेपेक्षा जास्त वेळ लागू शकतो नंबर तीन बाळाची नाळ दबली जाऊ शकते नंबर चार सिजरेन डिलिव्हरी होण्याची शक्यता वाढते बाळाभोवतील पाणी हे डिलिव्हरीच्या काळांचे प्रेशर हे बाळापर्यंत पोहोचू देत नाही ते शॉक ॲब्सॉर्बर म्हणून काम करत असते परंतु जर बाळाभोवतील पाणीच कमी असेल तर डिलिव्हरीच्या काळांचे प्रेशर हे डायरेक्ट बाळापर्यंत जाते त्यामुळे कधीकधी काही बाळे आतमध्ये गुदमरू शकतात आतमध्ये पोटामध्ये शी करू शकतात त्यामुळे सिझरियन डिलिव्हरी करण्याची शक्यता वाढते मेजर कोणताच प्रॉब्लेम नसेल आणि तुमची प्रेग्नन्सी पुढे कंटिन्यू होऊ शकत असेल तर बाळाभोवतीलचे पाणी वाढवण्यासाठी कोणते उपाय करू शकतो हे जाणून घेऊयात नंबर एक आईने पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे लिक्विड डाएट भरपूर प्रमाणामध्ये घ्यावा जसे की लिंबू सरबत सरबत गोड गोडदह्याचे ताक नारळ पाणी रसदार फळं खावीत मोसंबी संत्री टरबूज कलिंगड आंबा इत्यादी नंबर दोन हाय प्रोटीन डाएट घ्यावा यासाठी कडधान्यांचा आहारामध्ये समावेश करावा अंडे खावे तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर चिकन किंवा मटन सूप घेऊ शकता नंबर तीन दुधामध्ये खडीसाखर मिसळून प्यावे नंबर चार एक ग्लास दुधामध्ये दोन ते तीन चमचे शतावरी कल्प मिसळून सकाळी आणि रात्री प्यावे नंबर पाच गावरान तुपाचा आहारामध्ये समावेश करावा नंबर सहा काळे मनोके खावेत नंबर सात पंचामृत हे बाळाभोवती पाणी वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे त्यामुळे तुम्ही पंचामृत खाऊ शकता पंचामृत कसे बनवावे पंचवीस मिली दूध म्हणजे साधारणपणे पाच चमचे दूध अर्धा चमचा दही अर्धा चमचा खडीसाखर एक चमचा तूप आणि अर्धा चमचा मध एकत्रित व्यवस्थित मिसळून घ्यावे यामध्ये लक्षात ठेवा तूप आणि मध कधीच सेम क्वांटिटीमध्ये घेऊ नये नंबर आठ दह्याचे पाणी ज्याला वेयोगट किंवा दह्याची निवळी म्हणतात यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये असल्याने बळाभोवती पाणी वाढवण्यासाठी मदत होते अर्धा ग्लास पाण्यामध्ये दह्याच्या वरचे पाणी दोन ते तीन चमचे मिसळून पिऊ शकता नंबर नऊ या सर्व गोष्टींसोबतच आईचे मानसिक आरोग्य उत्तम हवे आईने प्रसन्न राहावे कोणताही स्ट्रेस घेऊ नये नंबर दहा या घरगुती उपायांसोबतच तुम्हाला औषधेही सुरू करावी लागू शकतात औषधांमध्ये अमायनो ॲसिडचे सॅचेट प्रोटीन पावडर आणि कधीकधी काही पेशंटमध्ये सलाईन लावण्याची गरजही भासू शकते आय होप ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर यासारख्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हेल्दी